Ancestral mathematics. In order to be born, you needed 2 parents, 4 grandparents, 8 great-grandparents, 16 second-great-grandparents, 32 third-great-grandparents, 64 fourth-great-grandparents, 128 fifth-great-grandparents, 256 sixth-great-grandparents, 512 seventh-great-grandparents, 1024 eighth-great-grandparents, 2048 ninth-great-grandparents. So, for you to be born today from 12 previous generations, you needed a total of 4,094 ancestors over the last 400 years. Think for a moment. How many struggles? How many battles? How many difficulties? How much sadness? How much happiness? How many love stories? How many expressions of hope for the future did your ancestors have to undergo for you to exist in this present moment? Yes, it is our duty to honor them. Honor them. Honor them. Salute them. हो, कोणीतरी अगदी बरोबर सांगितलं आहे की वंश परंपरावळीचं गणित सांगितलं आहे. ती म्हणतात, आपल्याला ह्या जन्मात हा जन्म घ्यायला आपल्याला काय काय लागतं. 2 आईवडील, त्यांचे आईवडील म्हणजे 4 आजी आजोबा, 8 पणजी पणजोबा, 16 दुसऱ्या जनरेशनचे ग्रेट ग्रँडपेरेंट्स, 32 तिसऱ्या जनरेशनचे आजी आजोबा, 64 चौथ्या जनरेशनचे आजी आजोबा, 128 पाचव्या जनरेशनचे, 256 सहाव्या, 512 सातव्या, 1024 आठव्या, 2048 नवव्या. तुम्हाला जन्म घेण्यासाठी पहिल्या 12 पिढ्यांची गरज आहे आणि एकूण मिळून 4,094 वंशज 400 वर्षात ही तुमची गरज होती. एका क्षणाची फुरसत घेऊन विचार करा, ह्या सर्व लोकांनी काय काय लढाया केल्या असतील, हो कशा कशासाठी लढाया केल्या असतील, किती कठीण प्रसंग त्यांच्यावर आले असतील, किती दुःखाचे प्रसंग, किती सुखाचे प्रसंग, किती प्रेमाचे प्रसंग आले असतील. आणि किती आशा आशेचे प्रसंग आले असतील. हे सर्व सहन केल्यावर, ह्या लाटा सर्व डोक्यावरून गेल्यावर, तेव्हा कुठे तुमचा जन्म झाला आहे. त्यामुळे या सर्व वंशावळीला आपला नम्र प्रणाम, सप्रेम प्रणाम. तुम्ही आहात होता म्हणून आम्ही आहोत, तुमच्यामुळे आम्ही आहोत. आमचा तुम्हाला प्रेमाचा नमस्कार, प्रेमाचा नमस्कार. या पितृपक्ष आयोगे आम्ही तुम्हाला जसं तुमच्या आवडीच्या पदार्थांचं पान वाढतो, तुमची पूजा करतो, तुमची आठवण करतो, तसंच हे ऋणाचं पान आम्ही तुम्हाला ऑफर करतो. आम्ही खूप ऋणी आहोत, तुम्ही एवढे कष्ट काढले म्हणून आम्ही आजचा दिवस पाहतो आहोत.
नेहमी आपल्या वडील मंडळींना, वंशज मंडळींना, ज्यांना आपण पाहिलंही नाही पण त्यांचे त्यांचे रक्त आपल्यामध्ये आहे आणि रक्तापासून काय काय मिळतं, गुण मिळतात, सगळं मिळतं, हो ना. सो त्यांना आपण मोठा नमस्कार करूया, मोठा नमस्कार करूया.